आणि आता बातमी आहे आढळराव पाटील यांच्या संदर्भात. आढळराव पाटील म्हाडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष झालेत. आढळराव पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्य शासनाने ही नियुक्ती केली. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार आहे. तर अधिकारी कर्मचारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचं स्वागतही केलंय. पंतप्रधानांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्र्यांनी जे स्वप्न पाहिले, गोरगरिबांना घरं, स्वस्तात घरं, चांगली घरं आणि पारदर्शक कारभारातून ती उभी राहणारी घरं, हा विषय असल्यामुळं माझ्यावर ही महत्त्वाची जबाबदारी टाकली. आणि टाकताना मला सांगितलं की एक चांगलं काम करण्याची संधी आहे. मी नक्कीच त्याचं स्वीकारून आज पदभार स्वीकारलेला आहे. महाराज महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय मासाहेब पिनाताई ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे या सगळ्यांना मी वंदन करते. आणि म्हाडाचे 10वे नवनिर्वाचित अध्यक्ष सभापती या नात्याने खासदार शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना मी शुभेच्छा देते.